आणि ज्यूस किचन मध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण आपल्या किचन मध्ये बनवणार आहोत मूग डाळ विथ आंबाडी आणि पालक मिक्स भाजी. तर चला पाहूया याच्यासाठी काय काय लागणार आहे. मी अर्धी वाटी मूग डाळ 2 तास भिजवली होती ती पाण्यात काढून घेतली आहे. लाल सुख्या मिरच्या, कांदा, पालक, आंबाडी आणि आपले रोजचे मसाले. तर चला आपण भाजी बनवूया. मी एक मोठा टेबलस्पून तेल गरम करायला मांडलंय. तेल छान गरम झालंय. याच्यात आपण आता टाकूया मोहरी. मोहरी छान तडतडली आहे. आता आपण याच्यात टाकणार आहोत कांदे. मी या भाजीला कांदे थोडेसे जास्त घेते. मला भाजीत या कांदे छान जास्त आवडतात. कांदे लसूणचा फ्लेवर याच्यात खूप छान वाटतो. आपण आता हे कांदे छान गुलाबी होतपर्यंत परतून घेऊया. तर कांदा होत आलाय आपला. आपण याच्यामध्ये आता लसूण टाकून घेऊ. मी छान जाडसर कुटून घेतलाय लसूण. मी भरपूरच लसूण कांदा टाकते याच्यामध्ये. सोबतच जाणार आहे त्याच्यात आता लाल मिरच्या सुख्या वाल्या. आपण हे छान 1 मिनिट परतून घेऊया. आता आपण आता हे 1 मिनिट परतवलंय. आता याच्यात आपण टाकणार आहोत हळद, चवीनुसार मीठ, धना जीरा पावडर आणि तिखट. आपण लाल सुख्या मिरच्याही टाकल्या आहेत, तिखटही टाकतोय. त्या हिशोबाने टाका. छान मिक्स करून घ्यायचं. आणि आता याच्यात जाणार आहे आंबाडी. सोबतच मी टाकणार आहे पालक. पालकाला अशी खूप चव नसते पण आंबाडी ही आंबट असल्यामुळे भाजी एकदम छान लागते. छान मिक्स करून घेऊया आपण आता. तर आपण छान मिक्स करून घेतलंय. लगेच भाजी चिमली पहा. त्याच्यात आपण आता टाकणार आहोत मूग डाळ. मूग डाळ भिजवलेली असल्यामुळे भाजीत शिजायला काहीच वेळ नाही लागत. आपल्याला ही भाजी खूप रस्सा नको आहे मला, त्याच्यामुळे मी याच्यात पाणी टाकणार नाही. याच्यात जे आपण मसाले पालक हे ते सगळं आहे हे आपलं आपणच पाणी रिलीज करतं. तुम्हाला मूग डाळ नसेल टाकायची तर तुम्ही अशीच भाजी सुद्धा तुम्ही खाऊ शकता, पण मी मूग डाळ टाकून करत आहे. याला आता आपल्याला झाकण लावून शिजवायचं आहे. याच्यात पाणी टाकायची गरज नाही. याचंच पाणी असं रिलीज होते आता भरपूर. मी आता झाकण लावून भाजीला थोडं शिजवून घेते. 2 ते 3 मिनिटं झालं भाजी शिजत आहे. पूर्ण ड्राय झाली आहे भाजी, पण अजून थोडीशी मूग डाळ शिजायची आहे. तर मी याच्यामध्ये आता पाणी टाकणार आहे थोडस. अर्धी वाटी वगैरे मी हे पाणी टाकत आहे. परत आपल्याला थोडस झाकून भाजी शिजवावी लागणार आहे. तर चेक करून घेऊ आपण आपली भाजी झाली आहे का. हो, भाजी आपली झाली आहे. तुम्ही मुगाची डाळची थोडीशी प्रेस करून पहा. भाजी शिजली आहे आपली. आता आपण ही सर्विंग बॉल मध्ये काढून घेऊया. तर आपली भाजी सर्विंगसाठी रेडी आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.